नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आमला आणि आमलारी यांचा लिटमस कागदावर होणारा परिणाम अभ्यासणार आहोत. माझ्यासमोर काही द्रावणे ठेवलेली आहेत आणि तांबडा व निळा लिटमस कागद ठेवलेला आहे. या लिटमस कागदांच्या सहाय्याने आपण आमला आणि आमलारी यांचा लिटमस कागदावर होणारा परिणाम अभ्यासणार आहोत. आमला आणि आमलारी यांच्यामुळे लिटमस कागदाचा रंग बदलतो, तांबडा लिटमस कागदाचा आणि निळा लिटमस कागदाचा. सुरुवातीला मी निळा लिटमस कागद घेत आहे आणि या निळा लिटमस कागद पहिल्या क्रमांकाच्या परीक्षा नळीमध्ये बुडवत आहे. पहा, निळा लिटमस कागदाचा रंग बदललेला नाही, तो निळाच राहिलेला आहे. त्याच परीक्षा नळीमध्ये आपण तांबडा लिटमस कागद बुडवणार आहोत. तांबडा लिटमस कागदाचा रंग बदलून तो निळा झालेला आहे. याचा अर्थ पहिल्या क्रमांकाच्या परीक्षा नळीमध्ये जे द्रावण आहे ते आम्लारी धर्मी आहे. मी या परीक्षा नळीमध्ये सोडियम हायड्रॉक्साईड हे द्रावण घेतलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये मी पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतलेले आहे. या परीक्षा नळीमध्ये मी निळा लिटमस कागद बुडवतो. पहा, निळ्या लिटमस कागदाच्या रंगामध्ये बदल झालेला नाही, निळा लिटमस कागद हा निळाच राहिलेला आहे. यानंतर त्याच परीक्षा नळीमध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईडमध्ये मी तांबडा लिटमस कागद बुडवतो आहे. तांबड्या लिटमस कागदाचा रंग बदलून तो निळा झालेला तुम्ही पाहू शकता. म्हणजेच आमलारीमध्ये निळा लिटमस कागद जर आपण बुडवला तर तो निळाच राहतो आणि तांबडा लिटमस कागद जर बुडवला तर त्याचा रंग बदलून तो निळा होतो. यानंतर या दोन द्रावणांमध्ये मी आम्लधर्मी पदार्थ घेतले आहेत. पहिल्या द्रावणांमध्ये मी हायड्रोक्लोरिक आम्ल घेतलेले आहे. या हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये आपण निळा लिटमस कागद बुडवून त्याच्या रंगामध्ये होणारा बदल अभ्यास. पहा, तुम्ही पाहू शकता की निळा लिटमस कागदाचा रंग बदलून तो लाल झालेला आहे. आता याच द्रावणामध्ये आपण तांबड्या लिटमस कागदाचा रंग बदलतो का ते पाहायचं आहे. पहा, तांबड्या लिटमस कागदावर तिसऱ्या क्रमांकाच्या परीक्षणीमधील द्रावणाचा परिणाम झालेला नाही, तांबडा लिटमस कागद तांबडाच राहिलेला आहे. चौथ्या क्रमांकाच्या परीक्षणीमध्ये मी सल्फ्युरिक आम्ल घेतलेले आहे आणि या सल्फ्युरिक आम्लामध्ये आपण तांबडा लिटमस कागद बुडवून पाहू. याच्यामध्ये तांबड्या लिटमस कागदाचा रंग बदललेला नाही. त्याच द्रावणामध्ये आपण निळा लिटमस कागद बुडवून पाहूया. पहा, सल्फ्युरिक आम्लामध्ये निळ्या लिटमस कागदाचा रंग बदललेला आहे आणि निळा लिटमस कागद हा तांबडा झालेला आहे. यावरून आपण असं म्हणू शकतो की आम्लामध्ये तांबडा लिटमस कागद हा तांबडाच राहतो तर निळा लिटमस कागद हा तांबडा होतो. पाचव्या क्रमांकाची परीक्षा नळीमध्ये मी ऊर्ध्वपातित पाणी घेतलेले आहे. ऊर्ध्वपातित पाणी हे उदासीन असते आणि या उदासीन द्रावणामध्ये आम्ल धर्मीही नसते आणि आम्लारी धर्मीही नसते. म्हणून या द्रावणामध्ये निळा लिटमस कागद हा निळाच राहिलेला आहे तर तांबडा लिटमस कागद सुद्धा तांबडाच राहतो. कारण आम्ल आणि आम्लारी धर्म नसल्यामुळे हे द्रावण उदासीन असते आणि त्यामध्ये कोणत्याही लिटमस कागदाचा रंग बदलत नाही.